महाराष्ट्र सरकार आणि परिवहन खात्याचे मंत्री माननीय अनिल परबजी यांना मला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी तुम्ही खेळू नका। आतापर्यंत 27 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि आज महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचारी उत्स्फूर्तपणे संपावरती जात आहेत। संपाची एकच मागणी आहे, एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झालं पाहिजे। या एकमेव मागणीसाठी बेमुदत संप आहे। परंतु आज राज्य सरकारच्या माध्यमातून काही संघटनांना हाताशी धरून हा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला। प्रसार माध्यमांमध्ये संप माघारी घेतलाय, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या अशा पद्धतीची अफवा पसरवली जाते। ही बातमी प्रसार माध्यमात आल्यापासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या आगारातून अनेक कर्मचाऱ्यांचे मला फोन आले आणि त्या सर्वांचं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही, जे राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांना मिळतं तेच एसटी कर्मचाऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत हा संप माघारी घेणार नाही। आणि म्हणून मला महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनाही सांगायचं आहे की तुमची जी मागणी आहे, तुमची जी भावना आहे, त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत। जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये होत नाही तोपर्यंत आपला संप हा चालूच राहील। माननीय अनिल परबजी यांनी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा चुकीचा प्रयत्न करू नये। संघटनांना हाताशी धरून हे जे उद्योग चालू आहेत ते बंद करावे आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर चर्चा करावी। यातून मार्ग निघत असेल, कर्मचारी खुश असतील तर आमचं काही म्हणणं नाही, परंतु कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे विलीनीकरणाची आणि त्यासाठी हा संप सुरू आहे। त्यामुळे आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा कायम राहील। जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप चालू राहील आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे।